मित्रांनो, मी अजिंक्य जोशी या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आज आपण जातोय भटकंती करायला. मागच्या वेळी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की आज आपण कुठेतरी एका वेगळ्या ठिकाणी आणि एकदा स्पेशल ठिकाणी आपण भटकंती करायला जाणार आहोत. तर ते काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. ऍक्च्युली जेव्हा जपानमध्ये जेव्हा वाकायामा तुम्ही म्हणता तेव्हा एक किशी स्टेशन म्हणून एक जागा आहे जिथं खूप लोक व्हिजिट देतात. तर हे किशी स्टेशन नक्की काय आहे आणि इथं लोक का व्हिजिट देतात हे मी तुम्हाला आता तुम्हाला मी सांगतो. ऍक्च्युली हे किशी स्टेशन आहे हे मांजरासाठी ओळखलं जातं. कारण इथलं जे मांजर आहे, कारण इथला जो स्टेशन मास्टर इथं नाहीये, तर मांजर हे स्टेशन मास्टर म्हणून काम करतं. ऐकून तुम्हाला नवल वाटलं असेल ना, पण जपानमध्ये काहीही पॉसिबल होऊ शकतं. तर तुम्हाला मी त्याची ऍक्च्युली स्टोरी काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. चला तर मग. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं तसं तुम्हाला इथं सगळं आता मांजरी चित्र किंवा मांजरी पावलं तुम्हाला दिसतील. म्हणजे त्याचा अर्थ आता आपण किशी स्टेशनला चाललो आहोत. तुम्हाला दाखवतो मी, या माझ्या मागे तुम्ही. हे समोर तुम्ही मांजर बघत आहात, तामा मांजर. माझा फोटो दिसतोय पूर्ण, तुम्हाला असे फोटो लावलेले आहेत. त्याच्यानंतर ही तुम्हाला मगाशी जी मी म्हटलं की पावलं आहेत, त्यासाठी मांजरची पावलं वगैरे सगळं केलं आहे. पूर्ण तुम्हाला मांजरमय दुनिया तुम्हाला आता थोड्याच वेळात तुम्हाला दिसणार आहे. हे माझ्या त्यांनी स्टोरी वगैरे त्यांनी असे फोटो वगैरे टाकलेले आहेत. इथं जॅपनीजमध्ये त्यांनी स्टोरी सांगितली आहे, ती स्टोरी पण मी तुम्हाला स्टेशनवर ती गेल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की याची ऍक्च्युली काय स्टोरी आहे आणि काय आहे हे नक्की. आता आपण एक दिवसाचा पास काढत आहोत किशी स्टेशनसाठीचा, तुम्ही बघू शकता इथं. हे तुम्ही बघत आहात, हे इथं विश लिहायचं, म्हणजे मागं तुम्ही विश लिहू शकताय. आणि संपूर्ण आता तुम्हाला जे आता आपण ह्याच्यामध्ये पोहोचलेलो आहे किशी स्टेशनला, तुम्हाला इथं सगळ्या वस्तू तुम्हाला सगळ्या मांजराच्या दिसतील. ज्या लोकांना मांजर प्रिय आहे त्यांच्यासाठी तर ही गोष्ट खूपच पर्वणीय ठरवू शकते.
इथलं जे स्टेशन आहे तुम्हाला जे मगाशी सांगितलं किशी स्टेशन ते पण यांनी मांजराच्या शेपमध्ये बनवलेलं आहे. आपण पोचल्यावर त्याचे पण आपण तुम्हाला शॉर्ट घेऊन तुम्हाला मी दाखवेन की त्यांनी कशा प्रकारे बनवलेलं आहे ते. तर ऍक्च्युली हे जे स्टेशन आहे ते टामा कॅट साठी ओळखलं जातं. कारण टामा कॅट ही सुद्धा नॉर्मल मांजर बरोबर नॉर्मल जे मांजर्स होते त्यांच्याबरोबर ही वाढत होती. पण इथं जो आधी स्टेशन मास्टर होता ज्याचं नाव होतं कोयामा तो या मांजरांना खाऊ वगैरे देत असे किंवा येणारे जाणारे सगळी लोक वगैरे आहेत ती ह्याला मांजरांना खाऊ देत असत. पण झालं काय 2005 ला रेल्वे मेंटेनन्सच्यामुळं जे हे स्टेशन होतं हे स्टेशन बंद पडायची वेळ आली. अगदी म्हणजे त्यांच्याकडे पैसेच नव्हते त्यामध्ये त्यांनी अगदी स्टेशन बंद पण ठेवलेलं बट लोकांच्या आग्रहास्तव हे स्टेशन चालू ठेवण्यात आलं. तेव्हा हा जो तुम्हाला मगाशी मी जो कोयामा जो सांगितला त्या कोयामानं या टामा कॅटला अडॉप्ट केलेलं. 2006 ला कॉस्ट कटिंग करण्यासाठी बऱ्याच लोकांना काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळं जी काही लोक होती थोडेफार लोकांना स्टेशन मास्टर बनवण्यात आलेलं होतं. सांगितलेलं की हे स्टेशन बंद होण्याची वेळ आली होती त्यामुळं एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा किंवा मांजरावरचं प्रेम म्हणा इथल्या लोकांनी टामा कॅटला 5 जानेवारी 2007 रोजी स्टेशन मास्टर म्हणून पदवी बहाल केली. म्हणजे ऍक्च्युली तिला स्टेशन मास्टरसाठी तिला तो तुम्हाला जो मगाशी बॅच दाखवला तो बॅच म्हणा किंवा तुम्ही जे मगाशी फोटो बघितले जी टोपी असेल ती टोपी वगैरे त्याला बहाल करण्यात आली जेणेकरून मॅक्सिमम पर्यटक खूप लोक इथं यावेत आणि त्या कॅटच्या निमित्तानं या स्टेशनला व्हिजिट द्यावं हा त्यामागचा उद्देश होता. आणि बघता बघता हा त्यांचा उद्देश हा खूप मोठ्या प्रकारे सफल झाला. कारण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं म्हणजे ओसाका किंवा टोकियो यामधून लोक जेव्हा वाकायामाला व्हिजिट देता येतात तेव्हा ते किशी स्टेशनला नक्कीच व्हिजिट देतात. कारण हे मांजर नक्की काय आहे किंवा कसं आहे आणि ह्याला काय एवढं महत्व दिलं जातं हे बघायला इथं लोक नक्कीच येतात. तर त्याच ठिकाणी आज आपण जाणार आहोत की नक्की ऍक्च्युली काय आहे. कारण मी जेव्हा इथं वाकायामामध्ये जपानमध्ये आलेलो होतो तेव्हा मी पण ह्याच्याबद्दल ऐकलेलं की एक मांजर आहे म्हणजे की स्टेशन मास्टर म्हणून काम करतं आणि तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या टोटल मांजराच्या आहेत. म्हणजे तिथलं शॉप असेल तिथला कॅफे असेल किंवा तिथलं म्युझियम असेल इव्हन ज्या आता आपण ट्रेननं जाणार आहोत त्या ट्रेन पण मांजरानंच डेकोरेट केलेले आहेत. म्हणजे त्यांची पुस्तकं म्हणा मांजराचा कप म्हणा हे तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला मी की ट्रेन कशी असते त्यांची इथली ट्रेन कशी आहे आणि इथलं काय काय आहे ते. साधारण ह्याचा जो पास आहे वन डे पास तो 800 येन हा पास आहे. त्या पासमध्ये तुम्ही कितीही वेळा ये जाव करू शकता. त्याच्याचबरोबर दोन मंदिरं आहेत जर ती पण कव्हर झाली तर आपण ती पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेल्वे प्रशासन आहे ते टामाला इयरली पॅकेज म्हणून त्याचं जे काही फूड आहे ते त्याला फ्रीमध्ये अवेलेबल करून देतं. तसंच त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं ती गोल्डन प्लेट सुद्धा इथल्या सरकारनं त्याला बहाल केलेली आहे आणि हेच बघायला इथं लोक येतात. साधारण ह्याची जी टायमिंग आहे ती सकाळी 10 ते दुपारी 4 ते 4:30 या दरम्यान असते. 4:30 ला मांजर हे काढून टाकण्यात येतं म्हणजे त्याच्या जागी त्याला ठेवण्यात येतं. पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथं तुम्हाला कार न जाता येत नाही कारण तिथं कार पार्किंग अवेलेबल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर तिथं यायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला ट्रेननं व्हिजिट करावं लागतं. आणि वाकायामापासून त्या किशी स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला 4 प्रकारच्या इथं ट्रेन अवेलेबल्स आहेत. एक आहे स्ट्रॉबेरी ट्रेन, त्याच्यानंतर दुसरी एक ट्रेन आहे ती आहे उमेबोशी ट्रेन, तिसरी एक आहे टॉय ट्रेन आणि चौथी एक आहे की जी की टामा कॅट ज्याचं टामा कॅटचं डिझाईनची ट्रेन आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत जसं की स्ट्रॉबेरीमध्ये स्ट्रॉबेरीच्या सीट्स वगैरे असतील प्लस टामा कॅटचं डिझाईन्स म्हणा त्याचे कप असतील म्हणा किंवा त्याची पुस्तकं म्हणा किंवा त्याच्या वह्या वगैरे असे सगळे डिझाईन केले आहेत.
2015 साली ती मरण पावलेली आहे आणि तिला आता नितामा नावाच्या कॅटनं रिप्लेस केलेलं आहे. मगाशी जे तुम्ही बघितलं ते तुम्ही आता मी तुम्हाला दाखवलं ते कॅट बघितलेलं आहे तुम्ही. आता आपण तामा म्युझियम आणि तामा शॉप आहे तिथं आता आपण व्हिजिट देणार आहोत. चला तर मग बघूया की काय आहे तिथं ते. हे तुम्हाला बांबूचं झाड तुम्हाला दिसेल. बांबूला जॅपनीज मध्ये बोशी असं म्हणतात. यामा बोशी असं लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही इथं. या ठिकाणी माझ्या मागं तुम्ही बघत आहात ते आहे तामा शॉप. इथं पूर्ण सगळे तुम्हाला तामाच्या डिझाईनचे म्हणजे मांजराच्या डिझाईनचे सगळे तुम्हाला वस्तू दिसतील. तुम्ही इथं बघू शकता इथं बाहेर पण त्यांनी बोर्ड मध्ये सगळं मांजराचे चित्र वगैरे त्यांनी प्रॉपर काढलेली आहेत. त्यानंतर हे तुम्ही किचन होतं ना. हे किचनच आहे. तुम्ही किचन बघू शकताय. ₹880 हे किचन आहे. हा मग आहे ₹870 बघू शकता इथं. हे नोटबुक आहे ₹250 तामा कॅटचं. त्याच्यानंतर हे पण स्केचबुक आहे. हे आहे ₹650. त्यानंतर हे काय आहे मला पण नाही कळलं. एक मिनिट काय हे काय कळत नाहीये. ₹560 आहे. हे सुपर स्टेशन मास्टर. ओके हे तामा मांजराच्या गळ्यात घालायचा जो बेल्ट आहे तो बेल्ट आहे. हा मी इथे लिहिले तो वाचू शकता तुम्ही इथं सुपर स्टेशन मास्टर म्हणून. हे तामा रेल्वेचे जे आपण आता आलोय त्या रेल्वेचं हे किचन आहे. साधारण किती ₹720 आहे. त्यानंतर ही बघू शकता हे सगळं पूर्ण कामाच डिझाईन केलेले म्हणा किंवा कामा केलं सगळ्या गोष्टी आहेत.
आता मी कॅफेमध्ये आलेलो आहे आणि मी आता चोको कॅफे ऑर्डर केलं आहे. ते येईलच, ते आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो ते कसं आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी मांजराचे डेकोरेशन असलेलं किंवा आईस्क्रीम म्हणा या सर्व प्रकारच्या इथं गोष्टी आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं पर पर्सन तुम्हाला एक डिश कंपल्सरी घ्यायला लागती असं त्यांनी इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की प्लीज ऑर्डर वन डिश पर पर्सन ॲट द काउंटर. तुम्हाला दाखवतो मी मेनू कार्ड त्यांचं. हे मेनू कार्ड आहे, ते इथे तुम्ही बघू शकताय. प्लीज ऑर्डर वन डिश पर पर्सन ॲट अ काउंटर. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं मांजराचं डिझाईन दिसेल. काही कॉफीमध्ये तुम्हाला इथं पावलं दिसतील मांजराची. तर मागं तुम्ही बघितलं तुम्हाला इथं कॉफीची पावलं दिसतात, मांजराची पावलं दिसतात इथं. त्याच्यानंतर इथं कोल्ड कॉफी, ब्लॅक टी सगळ्या प्रकारचे इथं आपल्याला प्रोडक्ट्स तुम्हाला इथं मिळून जातील. पण तुम्हाला इथं पर पर्सन एक कंपल्सरी तुम्हाला इथं घ्यायला लागतं. आपली डिश आता आलेली आहे, तुम्हाला मी दाखवतो की नक्की आपण काय ऑर्डर केले ते. याच्यामध्ये पण तामा कॅटचं डिझाईन आहे. आणि हे आहे आपलं आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम. त्याच्यामध्ये त्यांनी बदाम लावले आहेत मांजराचे कान म्हणून. तर आत्ता मी ते खाऊन तुम्हाला सांगतो की ते नक्की काय आहे ते आणि कसं आहे ते. तुम्ही जे बघत आहात मागं ते आहे JR 1 स्टेशन. मी आत्ता वाकायामाला पोचलेलो आहे. साधारण आत्ता 6:15 वाजलेले आहेत आणि आता आपण किशी स्टेशनला व्हिजिट देऊन आपण आलेलो आहोत. मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा किंवा मांजरावरचं जपानीज लोकांचं प्रेम म्हणा, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते जे स्टेशन आहे ते डेव्हलप केलेलं आहे. किंवा त्या स्टेशनमध्ये तुम्ही मग जे कॅफे थीम पार्क बघितलं किंवा त्या मांजराचं म्युझियम म्हणा, कारण तिथली प्रत्येकच गोष्ट म्हणजे अगदी सॉक्स म्हणा किंवा रुमालापासून ते पुस्तकं वह्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या मांजरापासून बनवली होती. तसे तिथले रेट्स पण होते, कारण तुम्हाला मी जे किचन दाखवलेलं ते किचनसुद्धा साधारण 850 ही आहे. साधारण मला वाटते 500 यांच्या खाली कुठली पण एक पण वस्तू तिथं नव्हती. आणि थीम जे तुम्ही कॅफे म्हणाल तर थोडंसं महाग आहे तिथल्या ज्या आईस्क्रीम म्हणा किंवा कॉफी, बट एकदाच आस्वाद घ्यायला काही हरकत नाही आहे. आणि तर जो पास आहे त्याची जी प्राईस आहे तुम्हाला मी सांगितलेलं 800 येन, आणि तिथं जर तुम्ही काही खाल्लं तर 1000 येन. साधारण एक 2000 येनमध्ये तुम्ही एक किशी स्टेशन नक्कीच बघू शकता. पण जेव्हा काही तुम्ही जपानला याल तेव्हा नक्कीच या किशी स्टेशनला व्हिजिट द्या, कारण एक चांगला एक्सपिरियन्स म्हणता येईल तुम्हाला. कारण जर तुम्हाला मांजर जर आवडत असेल आणि प्राण्यांवरचं प्रेम जर तुम्हाला असेल प्राण्यांवरती, तर नक्कीच तुम्ही किशी स्टेशनला व्हिजिट देऊ शकाल. तर चला आता आपण आलेलो आहोत स्टेशनपाशी, आता मी घरी जातोय. पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आजचा कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही मला नक्की सांगा, जेणेकरून मला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येईल. आणि हा महत्त्वाचं म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आवडला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण अशाच वेगवेगळ्या आणि भन्नाट गोष्टी तुम्हाला जपान भटकंतीमार्फत तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळं सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्कीच शेअर करा. चला तर मग पुढच्या भटकंतीत आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत सायोनारा, बाय बाय.